ब्रँडेड शोरूममधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोनमध्ये फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतची मस्ती आणि मल्टिप्लेक्समधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. कोरोनामुक्त गाव अभियानात सहभागी व्हावे, आमदार विक्रम सावंत. महाराष्ट्र शासनाच्या कोरोनामुक्त गाव अभियानात जास्तीत जास्त गावाच्या ग्रामपंचायतींनी सहभाग घ्यावा, तसेच गावच्या पाणी पुरवठ्याची व अन्य योजनांची थकीत वीज बिले तातडीने भरावीत. सोलर कृषी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन आमदार विक्रम सावंत यांनी केले आहे. जत येथील महसूल विभागाच्या सभागृहात आयोजित थकीत वीज बिले, कोरोनामुक्त गाव अभियान, सोलर कृषी योजना, स्ट्रीट लाईट प्रस्ताव आदी विषयांच्या आढावा बैठकीत आमदार सावंत हे बोलत होते. आणि मग एमएसईडीकडे ज्यावेळेस पाठपुरावा केला जातो त्यावेळेस लवकरात लवकर एमएसईडीकडनं आपल्याला टीसी मिळालेलं नाही, तर त्यामुळं शेतकऱ्यांचं आपल्याला नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. पण कालच मंत्रालयात सन्माननीय ऊर्जा मंत्री नितीन राऊत साहेब यांच्या एक मीटिंग करण्यात आली होती आपल्या जर तालुक्यातल्या वीज प्रश्नांच्या संदर्भात. त्यांनी कालच या ठिकाणी आपल्याला या टॅक्सीच्या संदर्भात जवळजवळ जो काही आराखडा यांनी एमएसईबीनं पाठवला आहे त्यात जवळजवळ 10 कोटी देण्याचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे. मी या मीटिंगच्या निमित्तानं पहिल्यांदा त्यांचा अभिनंदनाचा ठराव जत तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी करतो. पण हे करत असताना दुसरी अडचण अशी की एकीकडे टीसी जाण्याचं प्रमाण जास्त आहे, त्यांना वेळेत टीसी देता येत नाही. कारण या 5-6 वर्षात पहिल्यांदा एमसीबीकडनं बिल दिली गेली नाही. आज बिल दिली गेली पण ती आकडेवारी बघितली तर ही सर्वसामान्य शेतकऱ्यांना न पेलणारे ते आकडे. आणि मग महाविकास आघाडीचे सर्व आमदार, मंत्री महोदय, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, त्याचबरोबर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी एक योजना काढली या एमएसईडीच्या बाबतीत की जे 2000 टक्के माहिती एमएसईडीचे अधिकारी सविस्तर आपल्याला देतच आहे, पण 2022 पर्यंत जे शेतीपंपांची बिलाचे वीज बिल भरणार आहे या एकूण बिलापैकी जर त्यांनी 22 मार्च 22 पर्यंत अखेर जर भरले तर 50% सवलत या ठिकाणी त्यांना देणार. आणि मग ती सवलत देताना मग तुमचं काय काम आहे असं म्हणाल. यावेळी प्रांताधिकारी प्रशांत आवटे, तहसीलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर, तालुका वैद्यकीय अधिकारी संजय बनगर, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, माजी सभापती बाबासाहेब कोडक, काँग्रेसचे कार्याध्यक्ष नाना शिंदे, तसेच ग्रामसेवक तलाटी, महावितरणचे अधिकारी उपस्थित होते. जॉकेश अदाटे, जत.